फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का की मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने किती असे फायदे आहेत? आपण जर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर मीठ टाकलं आणि त्याने जर आपण आंघोळ केली तर असे खूप असे आश्चर्यजनक फायदे आहेत, ते तुम्हाला माहिती सुद्धा नसतील. फ्रेंड्स, खरंच म्हणजे आपल्याला ह्याने आपल्याला कुठल्याही महागातल्या क्रीम किंवा असं टॅबलेट्स काहीही वापरण्याची गरज पडणार नाही. फक्त हे आठवड्यामध्ये तुम्ही 3 वेळा मिठाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आंघोळ करायची. एकदम हे सोपं आहे आणि याचे फायदे देखील खूप सारे आहेत, हे तुम्हाला काही जणांना माहिती सुद्धा नसते. तर फ्रेंड्स, मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने आपल्याला कोणते कोणते फायदे होणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तेही स्किप न करता. फ्रेंड्स, त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर त्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रेंड्स, आजपर्यंत आपल्याला हे माहिती आहे की मिठाचा वापर आपण जेवणामध्ये करतो, तर बऱ्याच जणांना माहिती नाही की जर मिठाचा वापर फक्त जेवणामध्येच नाही तर आपल्या शरीरासाठी सुद्धा ह्याचा खूप असा फायदा होतो. जर मिठाच्या पाण्याने जर आपण आंघोळ केली तर त्याचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे हा होतो की आपल्याला जर सांधेदुखीचे प्रॉब्लेम जर असतील, हे प्रॉब्लेम जवळजवळ सगळ्यांमध्येच आपल्याला पाहायला मिळतात, अगदी लहानांमध्ये सुद्धा आहेत आणि मोठ्यांमध्ये सुद्धा आहेत, त्याने लोकांना खूप असं ग्रस्त केलेलं आहे. तर फ्रेंड्स, जर तुम्ही मिठाच्या पाण्याने जर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि त्याने जर आंघोळ केली तर त्याने आपल्या पायांच्या ज्या शिरा आहेत त्या मोकळ्या होतात ना आणि त्याची सूज सुद्धा कमी होते आणि त्याचा खूप असा फायदा होतो. त्याचा दुसरा फायदा म्हणजे असा आहे की तो आपल्या त्वचेसाठी सुद्धा मिठात आपल्याला खूप असा फायदा होतो. त्याने आपल्याला आपल्या जे स्किनवरती आपले जे काही प्रॉब्लेम असतील ते सगळे असे नाहीसे होऊन जातात. आपल्याला कुठलेही केमिकल्स किंवा काहीही महागातले प्रोडक्ट्स वापरण्याची सुद्धा गरज पडणार नाही. फक्त आपण मिठाच्या पाण्याने जर आंघोळ केली तर आपल्या शरीरावर येणारे पिंपल्स, काळेटा हे सुद्धा सगळे नष्ट होऊन जातील. फ्रेंड्स, तिसरा फायदा म्हणजे आपली जर त्वचा ड्राय झालेली असती तर थंडीमध्ये तर आपली त्वचा खूप अशी ड्राय होते, तर आपण त्यासाठी काय करतो, वेगवेगळे मॉइश्चरायझर आपल्या चेहऱ्यावरती लावतो, तर ते आपल्याला करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. ह्याने जर आपण जर आंघोळ केली तर आपली चेहरा सुद्धा आपलं पूर्ण शरीर सुद्धा ह्याने सॉफ्ट होईल, म्हणजे आपलं मीठ हे आपलं शरीर मॉइश्चरायझर करण्याचं काम करतं. आणि चौथा फायदा असा आहे की आपल्याला ऍसिडिटीचे खूप असे प्रॉब्लेम्स असतात. आपलं जेवणामध्ये जर आपल्या काही बदल झाले तर आपल्याला लगेच ऍसिडिट होतं, लगेच आपल्याला टॅबलेट्स खावी लागते, तर हे सुद्धा टॅबलेट सुद्धा खाण्याची गरज पडणार नाही. फ्रेंड्स, याचा फायदा आपल्या फेसला, आपल्या शरीरालाच नाही तर आपल्या केसांना सुद्धा खूप होतो. आपल्या केसांमध्ये काय होतं तर खूप असा डँड्रफ होतो आणि डँड्रफचं प्रमाण तर सगळ्यांनाच आपल्याला खूप म्हणजे प्रॉब्लेम होतो डँड्रफचा. तर डँड्रफ झाल्यावरती सुद्धा अजिबात आपल्याला घाबरण्याची गरज नाही. जर आपण मिठाचं पाणी जरी आपल्या केसांवरून जरी घेतलं तर आपल्या केसांमध्ये सगळं डँड्रफ नाहीसा होऊन जाईल. मीठ काय करतं तर आपल्या केसांमध्ये आपल्या मुळांना जे आपल्याला फंगल इन्फेक्शन झालेलं असतं त्याच्यावरती देखील उपचार करतं. त्याच्यामुळे आपल्याला बाहेरचे काही प्रोडक्ट वापरण्याची गरज पडणार नाही. त्याने आपल्या डँड्रफचे सुद्धा आणि केसांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सुद्धा आपल्या सगळ्या अशा नाहीशा होतील. असे खूप फायदे आहेत ह्याचे. फ्रेंड्स, तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ करणं ही तर सोपंच आहे आपल्यासाठी आणि मीठ काय आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात हे अवेलेबल असतं. आपण जेवणामध्ये वापरतो तसं आपण आंघोळ करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा 2 चमचे मीठ जर टाकलं आणि त्याने जर आठवड्यात 3 वेळा आंघोळ केली तर त्याने आपल्याला असे खूप असे फायदे होणार आहेत. आणि त्यासाठी आणि तेही नैसर्गिकरित्या, त्याच्यासाठी तुम्हाला काहीही बाहेरचे प्रोडक्ट्स वगैरे वापरण्याची गरज पडणार नाही. आपण काय करतो, आपल्या फेसवरती किंवा आपल्या शरीरावरती काही जर प्रॉब्लेम्स आले तर त्याच्यानंतरच आपण त्याचा उपचार करतो. तर जर हे फ्रेंड्स आपण जर येण्याच्या आधी जर हे जर सगळं ट्राय केलं तर आपल्या शरीरावरती किंवा आपल्या फेसवरती केसांना असे कुठलेच असे प्रॉब्लेम्स होणार नाही. फ्रेंड्स, तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघा, ह्याचा तुम्हाला खूप असा फायदा होणार आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.